एखादा दिवस असा सुद्धा मस्त वाटतं बरं का. आता तुम्हाला दाखवते किती वाजलेत, 2:15 वाजलेले आहेत. आणि आज बघाल तुम्ही पूर्ण शांत आहे. काहीही मी केलेलं नाही, करणार नाही. मग तुम्ही म्हणाल सगळं शिल्लक असेल तुमच्याकडे, तुम्ही शिळं पण खाता, शिळं असेल शिल्लक. तर तुम्हाला खरं सांगू का, आज शिळंसुद्धा काहीही शिल्लक नाही आहे. मग म्हटलं की आता काय करायचं, काका आज गावाला गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे काकासारखे सारखे गावाला जात असतात, त्यांना आवडतं म्हणजे फिरायला बरं का, तर ते जातात. तर आज म्हटलं आता काही करायचं नाही, काही म्हणजे काही करायचं नाही, कारण आता मी काहीतरी केलं ना की मग संध्याकाळी जरा असं सगळं शिळं काकांना खावं लागेल. ते खात नाहीत असं अजिबात नाही. आमच्याकडे जेवणाचे कुणाचेही नखरे नाहीत, ना मुलांचे ना नातवंडांचे, अगदी तुम्हाला सांगते कुणाचेही नखरे नाहीत आमच्याकडे. तर मग फक्त आता ऑर्डर केल्यात मी 2 चपात्या, मी आज भाजी बिजी काही ऑर्डर केलेलं नाही. फ्रीजमध्ये पण सगळं चकचकीत आहे. तर मग म्हटलं की आता काय करायचं, हे तुम्हाला दाखवते की मी फक्त आज आंब्याचं लोणचं, आंबा आणि चपाती एवढंच मी आज जेवणार आहे, बाकी काही जेवणार नाही. एक प्रकारचा पोटाला विश्रांती म्हणा ना. तर मी अशा पद्धतीने आज पोटाला विश्रांती देणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे इतकं चमचमीत आता मी अलीकडे आम्ही करून खातोय. येता जाता आम्ही खातच असतो. एकतर खूप दिवसांनी स्वयंपाकघरात शिरलेली आहे मी, तर त्यामुळे मला काय करून काय नको, काय करून काय नको असं काहीतरी वेगळं वेगळं करावं असं वाटत असतं किंवा डोळ्याला दिसत असतं समोर, आणि मग करून खायचं. आणि शेवटी ते मला तर त्या रेसिपी चॅनलवाल्यांची एवढी काय कौतुक वाटतं, एवढ्या रेसिप्या करतात तुम्हाला सांगते. तेवढं खायला नको काय हो घरातल्यांनी, आणि ते काही रेसिपी एवढी एवढीशी करून दाखवायची आहे. समजा पुरणपोळी करायची असली तर काही एक आणि 2 करणार आहे का तुम्ही, तर मग एवढ्या करायच्या रोज आणि रोज तेवढं खायचं. मला ह्या 8 दिवसात माझं वजन वाढल्यासारखं वाटायला लागलं, गाल वर आलेले आहेत. वेगळं वेगळं करून खाणं चाललेलं आहे ना, त्याच्यामुळे झालं हे सगळं मला माहिती आहे. नाहीतर आम्ही काय करायचो, जे काही डबा यायचा तो आपला तेवढा खायचा, संपवायचा आणि पुढे काय आम्हाला मोकळं का, तर घरामध्ये काही असायचंच नाही. देवाला दिवा लावण्यापुरतं तेल हो, बाकी काहीच असायचं नाही. एखाद वेळेला तर मला हळद मोहरी हे सुद्धा घरात असायचं नाही, कारण की सगळं रेडीमेड ना नाश्ता वगैरे. तर जसं काही मी हे सगळं घरात करायचं सुरू केलेलं आहे, तसं मग छान चमचमीत चमचमीत करून खातोय आम्ही आता. तर त्यामुळे गाल वर आलेले आहेत, त्यात आंब्याचा सीझन चालू आहे. तर मला एक दिवस आज असाही म्हटलं ठरवलंय की काही नाही, माझ्याच्यानी उपवास वगैरे काही जमत नाही, झेपत नाहीत मला. मग म्हटलं हा हा ह्या प्रकारचा उपवास की फक्त आज चपाती आणि असा आंबा एवढंच खाणार आहे मी, आणि ती आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं एवढंच मी खाणार आहे, बाकी काहीही मी आज खाणार नाही. बास भात नाही, भाजी नाही, आमटी नाही, हाच माझा आजचा उपवास म्हणायचा. जरा चेंज ऑफ फूड, जरा पोटाला तेवढीच विश्रांती. आणि तुम्हाला सांगते की संध्याकाळी एक तुम्हाला वेगळी रेसिपी मी दाखवणार आहे, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. फार सुंदर चिवडा एक दाखवणार आहे मी तुम्हाला, मस्त. मला आत्ताच कसं तरी व्हायला लागले, कारण मी तो काल ह्यांना करून दिला होता आणि त्यांना तो खूप आवडला. म्हणले मस्त झाला आहे, वेगळं काहीतरी करत असतेस बघ तू म्हणले. तर म्हटलं हो काहीतरी करत असते, मला आवडतं नाही असं नाही, पण टाईम कन्झ्युमिंग आहे. गृहिणी हा जो जॉब आहे ना तो टाईम कन्झ्युमिंग आहे, अति वेळ खातो. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत स्वयंपाकघर 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 प्रचंड वेळ जातो त्याच्यात. कष्ट आहे, डोकं लावावं लागतं, पदार्थ चांगलाच व्हायला पाहिजे, म्हणजे तो यशस्वीच झाला पाहिजे रोजच्या रोज पदार्थ असं आहे. आणि क्रिएटिव्हिटी आहे ना, रोज वेगळं वेगळं करायला पाहिजे. आता साधी आमटी आमटी म्हणली तर रोज वेगळ्या पद्धतीची मी आमटी करते, एकच पद्धतीची कधीही आमटी करत नाही. आणि मग त्यामुळे तुम्हीसुद्धा मला तुमच्या घरातल्या आमटीची रेसिपी सांगत जा, मी ते करून बघीन ना, मला आवडेल. कोणीतरी आज सांगितलंय चिंचगुळाची आमटी, तर मी काल रात्रीच ती केली होती. तर आम्ही चिंचगुळाची आमटी करतो, आम्हाला आवडते.
अगदी आमसुल्याची आमटी करतो, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या. मी तर आमट्या करते तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाई आमची आई असं आम्हाला आमटी आमटी रोजच्या दिवसाला तुरीच्या डाळीचीच आमटी आम्हाला घरात लागते, दुसरी आमटी आम्हाला चालत नाही, तर तुरीच्या डाळीची आमटी. आणि तुम्हाला सांगते की इतकी मज्जा येते आहे मला करायला, स्वयंपाक आनंद वाटतो आहे, पण किती दिवस मी करीन मला माहीत नाही, पण ठीक आहे, तुम्ही मला बेस्ट ऑफ लक म्हणा, मला तुमच्या खूप शुभेच्छा पाहिजेत. हा असाच जर का मी स्वयंपाक करत राहायचा असेल तर, त्याशिवाय हे काही शक्य नाही, कारण फारशी आवड नाही ना, आतून आवड लागते स्वयंपाकाची, पण हातात चव आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. आणि त्यामुळे तो माझा स्वयंपाक चांगलाच होतो. काही काहींच्या हातात खूप चव असते नाही. माझ्या एक ना चुलत सासूबाई होत्या बरं का, त्यांच्या हातचं पिठलं भात म्हणजे अमृत, अमृत. कधीही गेलं की मी त्यांना आयुष्यात कधीही दुसरा स्वयंपाक करताना बघितलेलं नाही, पिठलं भात. मग ते पिठलं एक फोडणी करायच्या, त्या फोडणीला फक्त मोहरी, जिरा आयुष्यात त्यांनी घातलं नाही, मोहरी हळद हिंग ह्याची ती फोडणी करायच्या, त्याच्यामध्ये पीठ पेरायच्या, पाणी घालायच्या आणि त्याच्यात तिखटाची पूड घालायच्या. काय सुंदर हिरव्या मिरची कधी त्यांनी वापरलेली मी बघितली नाही, एवढंच. आणि काय सुंदर पिठलं व्हायचं तुम्हाला सांगते, पिठलं आणि भात सगळेजण मस्त भुरकायचे म्हणा नाही तर ओरपायचे म्हणा, पिठलं भात पिठलं भात एवढंच. काय सुंदर करायचं, एखाद्याच्या हाताला ना चव असते, ते कार खरं फार खरं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जी व्यक्ती पॉझिटिव्ह असते, खूप जास्त देवाचं करते, देवामध्ये रमते, नामस्मरणातच असते, ती व्यक्ती जी व्यक्ती अशी असते ना, ती व्यक्ती आयुष्यात कधीच कुणाला नावं ठेवत नाही, कधीच नाही, कुणाला वाईट म्हणत नाही, कुणाला नावं ठेवत नाही, आपण आपलं भलं, आपलं काम आपण भलं. तुम्हाला मी सांगते इतका त्यांच्या हाताला चव होती, काही निगेटिव्हिटीज नाही हो आयुष्यात त्यांच्या मुलांच्या. खरं तर त्यांना मुलं बाळं नातवंड सुना सगळं जावई सगळं मोठा संसार, पण तरीही हे एकच कारण होतं की अखंड नामस्मरणात असायच्या, काही काही ना काहीतरी देवाच्याच गोष्टी आम्हालाही सांगायच्या. आणि स्वयंपाक म्हणजे एवढंच, एकतर आमटी भात नाही तर पिठलं भात, रात्री पिठलं भात सकाळी आमटी भात एवढंच. आणि इतका सुंदर सुंदर तुम्हाला अमृता समान चव असायची त्यांची, आमच्या यांच्या काकू. तर त्याला कारण आहे, जसं माणसाचे विचार ना तसा हातात गुण येतो. आयुष्यात खूप तुमचा हातनं चांगला स्वयंपाक होत असेल ना, तर नक्की तुम्ही खूप पॉझिटिव्ह पर्सन आहात, खूप पॉझिटिव्ह पर्सन आहात. तुमच्यात नेहमी अशी सकारात्मक ऊर्जाच बाहेर पडत असते, तुम्ही सकारात्मक विचार करता, सकारात्मक वागता आणि त्यामुळे तुमचा स्वयंपाक छान होतो, छान होतो. तुमचा काही ना कसं असतं माहिती आहे, सतत नाव ठेवणे, नावच ठेवणे. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं सासू सुनांच्यात भांडण का होतं माहितीये का, सून स्वतःच्या पद्धतीने करायला जाते, तिला सासूची भांडी आवडत नाही, सासूचं स्वयंपाकघर आवडत नाही, सासूचे पदार्थ आवडत नाही, तिला तिचे पदार्थ करायचे असतात आणि सासूला तिचं काही आवडत नाही. सासू ह्याला कारणीभूत बरं का, कुठल्याही सासू सुनांच्या भांडणाला सासू कारणीभूत, सासू काहीच पटवून घेत नाही. आता तुम्हाला मी साधं सांगते, माझ्या चॅनलवर एवढ्या सासवा असतील असं मला माहीत नव्हतं. माझी जी खरी सासू होती एक देव देव माणूस, कधी कधी एवढंसं काही बोलले नाही आणि उलट मला इतकं वेगळ्या पद्धतीने डेव्हलप केलं ना, म्हणायच्या कधीही स्वयंपाकघरात रमायचं नाही, तेवढ्यास तेवढं करायचं, मावशीला लावायचं, स्वतः कायम बौद्धिक काहीतरी करत राहायचं, स्वतःसाठी जगायचं. आणि असं त्या कधी असं स्वार्थासाठी जगा म्हणाले नाही, पण स्वतःसाठी स्वतःही छान जगायचं. माझ्या सासूबाई माझे मिस्टर 5 वर्षाचे झाल्यावरती मग त्यांनी 10वीला ॲडमिशन घेतली शाळेला, रोज त्या शाळेला जायच्या. म्हणजे ह्या बाळाला म्हणजे आमच्या मिस्टरांना त्या बालवाडीत सोडायच्या आणि स्वतः शाळेला जायच्या. आणि त्यानंतर त्यांनी 2 विषयात MA केलं, PhD केलं, जॉब केला, म्हणजे किती प्रगल्भ असेल बघा विचार त्या काळात. त्या वारून झाल्या आता 24 वर्ष, पण त्या काळात
किती पॉझिटिव्हिटी असेल सांगा त्यांची आयुष्यात, खूप पॉझिटिव्हिटी. आणि त्यामुळे माहिती आहे का की वाईट सासू, खाष्ट सासू हा प्रकारच आम्हाला माहीत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या सुनेला विचारू शकता मी कशी आहे ती. सासू नाहीच, आम्ही सासू होऊच शकत नाही आयुष्यात. आम्ही मैत्रिणच होणार कोणाचं पण होताना, नाहीच सासू होऊच नाही शकणार, कारण आम्हाला आमची सासूच माहीत नाही कधी. काय मस्त विचार, पॉझिटिव्ह विचार. आणि स्त्रियांच्या बाजूनी कायम बोलणार, स्त्रियांनी प्रगती कशी करावी या बाजूनी आमच्या सासूबाई कायम बोलणार. कधीही म्हणल्या नाहीत की खितपत राहा किंवा माझ्या मुलगाला मुलाला असा स्वयंपाक करून घाल, अजिबात नाही. उलट म्हणायच्या, अजिबात असं स्वयंपाक बिपाक करून आपल्या घरातल्या नवऱ्यांना आपल्या हातचे चव करून द्यायची नाही. मग ते छान छान म्हणतात आणि आपण फुलतो आणि आपण स्वयंपाक घरात रमतो असं म्हणायचं. पण तरी त्यासुद्धा जेवढं शक्य असेल तेवढं घरामध्ये त्यांच्याकडे भाजी चिरून द्यायला वगैरे मावशी होत्या. पुन्हा त्या जॉब करायच्या ना, नोकरी करायच्या. तर फक्त तुम्हाला सांगते की आयुष्यात त्या अशा ना अशा पॉझिटिव्ह पर्सन होत्या कायम. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की आयुष्यात सासू कशी असावी ती माझ्या सासूसारखी असावी, आयुष्यात सासू कशी असावी माझ्यासारखी असावी, आणि सून कशी असावी माझ्या सुनेसारखी असावी. मला माहीत नाही मी सून कशी होते, मला अजिबात माहीत नाही, कारण की ते आमच्या सासूबाईंना जाऊन वर तुम्ही विचारायला पाहिजे कशी होते तुमची सून. पण मी सांगते माझ्या सुनेसारखी असावी, कशी सून असावी याचा एखाद दिवशी मी व्हिडिओ करीन तिच्याबरोबर, नक्की करेन. तुम्ही मला विचारता तुमची सून तुम्हाला डबा पाठवत नाही का वगैरे वगैरे. सुनेने का बाई डबा पाठवायचा, सासूने करावं, नाहीतर तिच्याकडे मावशी असतात, माझ्याकडे मावशी असतात. सासू सुनांनी ह्या गोष्टी कराव्यात हे कुठलं तुमच्या डोक्यामधनं बसलेलं आहे हे काढून टाका. आणि सासवासुनांची भांडणच का होतात माहितीये का, हे स्वयंपाकघरातनं होतात. प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीचा आवडतो. आता तुम्ही म्हणता मॅडम तुमची डाळ शिजलेली नसते, ती डाळ मस्त शिजलेली असते, पण आमच्या घरात सगळ्यांना अशीच डाळ लागते, ती शिजलेली असते, पण आम्हाला ती अशी रट्ट करायला आवडत नाही, म्हणजे आम्ही तिला हलवत नाही, शिजलेल्या डाळीला हलवायची नाही. नाहीतर डाव घेऊन तुम्ही असं असं कर्र करता हलवता किंवा रवीनं हलवता, आमच्याकडे ते डाळीला हलवायचं नाही अजिबात नाही. तर त्यामुळे आणि किती नावं ठेवता म्हणून मला लक्षात आलं अर ह्या एवढ्या सासू आहेत मला चॅनलवरती. मग मला सुद्धा असं काय सासूची अशी काय हे नाही आहे, सवय नाही आहे ना, मग त्यामुळे फारच खाष्ट असतील काही सासवा तर मग मी बोलणं बंद म्हणजे त्यांच्या कमेंट्स उडवायच्या. आणि फारच त्या जर का किटकिट करायला लागल्या तर त्यांना ब्लॉकच करून टाकायचं. मग काय करायचं, कुठल्याही निगेटिव्ह पर्सनला स्वतःहून आमंत्रण आयुष्यात देऊ नका, आयुष्यात देऊ नका. आजच्या माझ्या या गप्पा खरंच या अशाच असणार आहेत की आपण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला ती त्रास देण्याच्या दृष्टीने जेव्हा ती आपल्याशी वागते, बोलते, अपमान करते, अपमान करण्यासारखी कृती करते, त्यावेळेला त्या व्यक्तीला टाळायचं, दुर्लक्षच करायचं नाही तर टाळायचं पूर्ण. मग तुम्ही म्हणाल की मॅडम ते नवरा बायकोंच्यातही काही वेळेला असं होतं, सासू सुनेच्यात असतं, मग अशा वेळेला काय करायचं, पूर्णपणे त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचं, किंमत द्यायची नाही त्या व्यक्तीला, आणि आपण आपल्या पद्धतीने वागायचं, आपल्यामध्ये दुसऱ्याची निगेटिव्हिटी घालून घ्यायची नाही. समोरच्या व्यक्तीला तेच वाटत असतं ना बऱ्याच वेळेला की आपली जी निगेटिव्हिटी आहे ती टॉक्सिक म्हणतात त्याला, टॉक्सिक पीपल म्हणतात त्याला. तर स्वतःची टॉक्सिसिटी, स्वतःचा विषारीपणा हा दुसऱ्यांच्या जीवनात कालवायचं हे बऱ्याच लोकांना सवय असते. तर सासूसुनांच्यातही असंच होतं, स्वयंपाकघर आहे ना, इथून हे स्वयंपाकघरामुळे सगळं आयुष्य गोड व्हायला पाहिजे, सुंदर व्हायला पाहिजे, तर तिथंच ही टॉक्सिसिटी, विचारांची टॉक्सिसिटी जी आहे ना, किंवा विषारी विचार जे आहेत ना, हे या स्त्रियांचे इथे होतात. कारण ॲडजस्टमेंट करायची नाही, समोरच्या व्यक्तीला चांगलं म्हणायचं नाही, समोरच्या व्यक्तीचं पटवून घ्यायचं नाही. आणि हे मला या माझ्या चॅनलवरच्या सासवांमुळे कळायला लागलो. किती 1-2% आहेत बरं का ह्या, बाकीच्या सगळ्या माझ्या मस्त मैत्रिणी आहेत, पण 1-2% ज्या सासवा आहेत ना
माझ्या लक्षात आलं की सासूसुनांची भांडणे यामुळे होतात, पटवूनच घ्यायचं नाही, माझंच कर, स्वतःच माझं सगळं कर. तर त्यामुळे ही सासूसुनांची भांडणं होतात, कारणीभूत सासवा जास्त, नक्कीच जास्त. कारण कुठलीही सून जेव्हा तुमच्या घरामध्ये येते लग्न करून, तेव्हा ती भांडायला किंवा त्रास करून घ्यायला येत नसते. पण तुम्ही मात्र कार्यक्रम लग्नाचा झाला की पहिल्यांदा सासवा इनसिक्युअर होतात, असुरक्षित होतात. त्यांना वाटतं माझा मुलगा ही सून काढून घेणार आता रात्रीचा कार्यक्रम झाल्यावर. लगेच दुसऱ्या दिवशी सासवा इनसिक्युअर होतात, असुरक्षित होतात. आता त्या एका चॅनलमध्ये एक दोन सिरियल चालले, तिथेही तेच चालू आहे. आपला मुलगा आपल्या हातातनं गेला तर काय करायचं, आपल्या मुलाचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं तर काय करायचं, किंवा आपल्या प्रेमात वाटेकरी येणार सून, आपण आपलं प्रेम लगेचच थांबवलं पाहिजे मुलाबरोबरचं. कारण नवरा पूर्ण तिला द्यायला पाहिजे अख्खा, ती दुसऱ्या घरातनं आली आहे आणि त्यांना पूर्ण आयुष्य काढायचंय. आपली सून आणि आपला मुलगा यांना जर का पूर्ण आयुष्य पुढचं त्यांचं जायचं असेल तर त्यांना त्यांच्यावर सोपवलं पाहिजे. आपण ढवळाढवळ करता कामा नये, हे माझे विचार आहेत. तुमचे विचार काही असू शकतात वेगळे, पण माझ्या लक्षात आलं की सुरुवात होते भांडणांची स्वयंपाकघरातून. आमच्या घरामध्ये कधी स्वयंपाकघरातून भांडणं झाली नाहीत, कारण आमच्याकडे काय मावशीच, त्यामुळे तो काय आमच्या भांडणातून भांडणाचा प्रश्नच आला नाही सासूसुनांचा. त्यामुळे आम्ही नेहमी गोडीतच, आणि मी ती जेव्हा म्हणजे सेपरेट जेव्हा राहायला लागली तेव्हा मी म्हटलं मावशी लावायची, तसंच राहायचं नाहीतर रोजच तुला तुझा नवरा आणि मुलं रोज हे करून घाल ते करून घाल म्हणायला लागेल ना, तसलं काही करायचं नाही. आपण करिअरकडे लक्ष द्यायचं, आयुष्यात करिअर महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, तर करिअर केलं पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. संसार काय होतच राहतो, तो कुणाला सुटलेला नाही, तुम्ही कितीही शिका संसार सुटलेला नाही आहे. तुम्हाला कदाचित माझे हे विचार अजिबात पटणार नाहीत, पण हे माझे विचार आहेत आणि ते असेच राहणार. आणि मी माझे विचार माझ्या या चॅनलवरून तुमच्याशी गप्पा मारत राहणार, बोलत राहणार. तुम्ही तुमचे विचार चांगल्या पद्धतीने कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण ते लिहिलेच पाहिजे. पण वेडवाकडं बोलायचं नाही, ना स्त्रियांना ना कुणाला. आणि वाकडं तर अजिबात बोलायचं नाही, मला तर अजिबात वाकडं बोलायचं नाही, कारण की आपलं चॅनल आहे, आपणच बोलणार ना. मग तुम्ही तुमचं चॅनल काढा आणि बोला काय बोलायचं आहे ते. आणि तुम्हाला आणि एक सांगते की मी आजकाल ते 2-4 व्हिडिओज बघायला लागलेली आहे, काय ते रिॲक्शन चॅनल्स, त्यामुळे उत्तराला उत्तर कसं द्यायचं हे मला आता मी त्यांच्याकडनं शिकायला लागले. मी रोज बघते बरं का ते चॅनल्स, फडा फडा बोलत असतात, दुसऱ्याच्या चुका कशा काढायच्या हे त्या शिकवत असतात, आणि मी त्या बघते, ते रोज बघते मी चॅनल. आणि त्यामुळे हल्ली मी सुद्धा सटाक फटाक उत्तरं देत असते, तुम्ही बघता ना. तर छान कमेंट करा, छान कमेंट केला तर मीही छान कमेंट करेन. कसं वाटतंय सगळं छान छान बोलायला, मस्त वाटतं ना. पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, निगेटिव्ह लोकांना अजिबात थारा नाही आपल्या आयुष्यात, काढून टाकायचं त्या लोकांना, आणि नाही काढता आलं तर दुर्लक्ष करायचं. बघा जमते का.